नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। बऱ्याच जणांची ही तक्रार असते की माझे केस खूप गळत आहेत, मी बरेच आयुर्वेदिक उपाय केले, बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट घेतली, परंतु माझी जी केस गळती आहे ती बंद झालेली नाही। याला स्वतः तुम्ही कारणीभूत असता। तुम्ही ज्या दोन चुका करता त्या दोन चुका मी आज तुम्हाला सांगणार आहे, आणि त्या जर दोन चुका तुम्ही करत राहिलात तर कुठल्याही औषधाचा किंवा कुठल्याही ट्रीटमेंटचा तुमच्यावर कधीही परिणाम होऊ शकत नाही, आणि तुमची जी केस गळती आहे ती कधीही थांबू शकत नाही। म्हणून आपल्याला ह्या ज्या दोन चुका आहेत त्या टाळणं अत्यंत गरजेचं असतं। केस गळतीसाठी केसांमध्ये पोषणतत्वाचा अभाव असणं किंवा आपण जे व्हायरम घटक त्याच्यावर वापरतो ते सुद्धा कारणीभूत असणं हे स्वाभाविक आहे। नॉर्मल ही केस गळती आपली होतच असते, परंतु तेवढे केस आपले हे उगवत असतात। परंतु या ज्या दोन चुका आपण करतो, साधारणतः 99% लोक त्या दोन चुका करतात, आणि त्या दोन चुकांमुळं आपली जी केस आहे ती सतत गळत असतात, आणि ही गळलेली केसं परतसुद्धा उगवत नाहीत। आणि या ज्या दोन चुका आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, आणि त्या जर तुम्ही टाळल्या तर कुठलंही औषध किंवा कुठलंही ट्रीटमेंट न घेताही तुमची केस गळती सहजरित्या कमी होते। तुम्ही करून बघा, तुम्हाला त्याचा अनुभव येईल। आणि यामधली जी पहिली गोष्ट आहे, 99% जे लोक आहेत ती ही चूक करतातच, आणि ती म्हणजे गरम पाण्याने आपले केस धुणे। आपल्या शरीराच्या तापमानापेक्षा म्हणजे 37°C जर जास्त तापमानाचं पाणी आपण केस धुण्यासाठी वापरत असलो तर आपली ही केस गळती ही अत्यंत फास्ट रीतीनं होते। मला याचं उदाहरण सांगतो, कोंबडीचे पीस काढण्यासाठी त्याला गरम पाण्यामध्ये बुडवतात, बघा त्या केसाच्या भोवती जे प्रोटीन असतं ते एकदम ढिल्लं होतं आणि कोंबडीचे जे पीस असतात ते पटकन निघतात। त्याच पद्धतीनं आपल्या केसांच्या मुळांशीसुद्धा प्रोटीन असतं। केस हे आपले कॅरोटीन नावाच्या प्रोटीनपासून बनलेले असतात, आणि ते प्रोटीन बनवण्यासाठीची जी केसाच्या मुळाची रचना असते ती पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जाते या गरम पाण्यामुळं। आणि म्हणून एक पहिली गोष्ट तुम्हाला करायची आहे की गरम पाण्याने अजिबात तुमचे केस धुवायचे नाही। कोमट पाणी तुम्ही वापरू शकता। कोमट पाणी म्हणजे आपल्या शरीराच्या तापमाना इतकं पाणी आपल्याला वापरायचं आहे। साधारणतः ते थंड नसावं आणि गरम पण लागलं नाही पाहिजे, अशा पद्धतीनं जर पाणी आपण केसांसाठी वापरलं तर केस गळती आपली अजिबात होत नाही। ही झाली पहिली गोष्ट। आणि दुसरी जी गोष्ट आहे ती सर्रास सर्व लोकांकडून होते, आणि ती जी चूक आहे तीच जास्त प्रमाणामध्ये आपले केस गळण्यासाठी कारणीभूत असते, ती म्हणजे कंगव्याचा वापर। आता तुम्ही म्हणाल, कंगव्याचा वापर आणि केस कसे काय गळतील? तर आपण जो कंगवा वापरतो तो प्लॅस्टिकचा असतो, आणि प्लॅस्टिकचा कंगवा जेव्हा आपण केसावर घासतो तेव्हा त्याच्यामध्ये एक धन प्रभार निर्माण होतो, त्याच्यावर एक चार्ज निर्माण होतो। हे तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही पाहू शकता, कंगवा तुमचा केसावर घासा आणि खाली कागदाच्या तुकड्यावर वगैरे धरा, तो तुकड्याला चुंबकासारखे जे कागदाचे तुकडे आहेत ते या कंगव्याकडे लगेच ओढले जातील, आणि हा जो प्रभार आहे तो आपली केस गळतीसाठी अत्यंत घातक असतो, त्यामुळे आपली केस गळती ही होत असते। आता मग तुम्ही म्हणाल, मग याच्यासाठी उपाय काय करायचा? तुम्ही करून बघा, तुम्हाला थोडासा खर्च करावा लागेल। खर्च म्हणजे खूप जास्त करावा लागणार नाही, 50-60 रुपये तुम्हाला खर्च करावा लागतील, आणि तुम्ही त्यासाठी केस विंचरण्यासाठी लाकडी कंगवा किंवा काचेचा जो कंगवा आहे तो वापरायचा आहे। बाजारामध्ये हे तुम्हाला हे सहजरित्या उपलब्ध होतं। लाकडी कंगवा जर तुम्ही केस विंचरण्यासाठी वापरला तर तुमची केस गळती ही 99% कमी होते, कुठल्याही औषध उपचाराशिवाय। तुम्ही करून बघा, लाकडी कंगवा जर तुम्ही केसासाठी वापरला तर तुमची केस गळती पूर्णपणे बंद होते, मिळतो बाजारामध्ये हा मिळतो। दोन गोष्टी करायच्या, एक तर डोकं धुण्यासाठी किंवा केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा नाही, आणि दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, जो कंगवा आपण वापरणार आहोत तो लाकडाचा किंवा काचेचा कंगवा आपल्याला घ्यायचा आहे। करून बघा, कुठलंही औषध न वापरताही कुठलंही ट्रीटमेंट न घेताही तुमची केस गळती ही पूर्णपणे बंद झालेली दिसेल। केसांची काळजी घ्या, आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।